आम आदमी पक्ष कल्याण डोंबिवली महानगर पालिका, खुद को पहचानिए, अपने आप से जुड़िए। रस्त्यावरील खड्डे, खड्ड्यांवरील रस्ते संदर्भात आपचा जनतेस आव्हान। गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला असून करदात्यांचा पैसा चुकीच्या पद्धतीने वापरला जात आहे। कंत्राटदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांच्या मदतीने भ्रष्टाचार करत असून खड्ड्यांनी भरलेले रस्ते हे त्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे। दरवर्षी तेच रस्ते, तेच खड्डे आणि तीच भ्रष्टाचारयुक्त डागडुजी आणि त्यात वर्षानुवर्ष जाणारे लोकांचे प्राण। म्हणूनच आम आदमी पक्षातर्फे सर्व जनतेला जागृत करण्यासाठी विनंती वजा आंदोलन आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी शनिवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बनेली टिटवाळा येथे करण्यात आले। हे भ्रष्ट पक्षांचे उमेदवार दरवेळेस निवडणुकीच्या वेळी निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला विविध आमिष दाखवतात, पैसे वाटतात, दारू व चिकनची पार्टी देऊन आपली मते विकत घेतात। अशा भ्रष्ट उमेदवाराला मत न देता प्रामाणिक उमेदवाराला मत द्यावं। दारू, मटण, भेटवस्तू, पैसे यांना बळी पडू नये असे आवाहन जनतेला या निमित्ताने करण्यात आले। सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम आदमी पार्टीचे संदीप महादेव नाईक, सीमा तिवारी, मिथिलेश झा, रोशन झा, रुपेश पाटील साहेब, प्रसन्न कोरी साहेब, अण्णा पंडित साहेब, उमेश परब सर, शिर्के मॅडम, संगीता जयस्वार मॅडम, अलका जोशी मॅडम, हरिदास तट्ठे यांचे मोलाचे योगदान लाभले। संविधानातून प्रत्येकाला मूलभूत अधिकार भेटलेले आहेत आणि आज प्रत्येक जण तो विसरलेला आहे। आज तुम्हाला याचीच आठवण करून देण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे। बसों में बिक जाओगे ऐसे ही रोड पाओगे, मुर्गे में बिक जाओगे ऐसे ही रोड पाओगे, साड़ी में बिक जाओगे ऐसे ही रोड पाओगे, अरे 500 में बिक जाओगे ऐसे ही रोड पाओगे। मी संदीप नाईक, आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवली महानगर पालिका। मी संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये जे राहतात रहिवासी आहेत त्यांना मी इच्छुक करतो की ह्यावेळेस आम आदमी पार्टी ही जोश आणि फुल होशमध्ये इलेक्शनसाठी उतरत आहे, तर सर्वांनी भ्रष्टाचार मुक्त जी पार्टी आता आहे ती आहे आम आदमी पार्टी। ह्या आम आदमी पार्टीला सपोर्ट करा, ह्या आम आदमी पार्टीचे सभासद व्हा आणि सत्ता रोडवरती या, स्वतः इलेक्शनमध्ये उभे राहा आणि निवडून या आणि दाखवा का बाबा दिल्लीमध्ये जे सरकार चाललंय ते सरकार KDMC मध्ये पण चालू शकतं। KDMC मध्ये पण अधिकार आहेत, तुम्ही KDMC मध्ये पण तुम्ही पाणी फ्री घेऊ शकता, KDMC मध्ये पण तुम्ही महिलांसाठी KDMC ट्रान्सपोर्ट त्याच्या तुम्ही महिलांना तुम्ही मोफत तुम्ही सुविधा देऊ शकता। या ठिकाणी लाईट बिल देऊ शकत नाही पण तुम्हाला पाण्याची वीज पाणी आम्ही फ्री देऊ शकतो। आम्ही जे आंदोलन केलेलं आहे हे रोडच्यासाठी आंदोलन केलं आहे। ह्या ठिकाणी KDMC मध्ये आयुक्तांचं पूर्ण लक्ष नाहीये, प्रतिनिधींचं सोडा आयुक्तांचं काही लक्ष ह्या ठिकाणी नाहीये, KDMC पूर्ण वाऱ्यावर सोडलेली आहे। तर कृपा करून जनतेला मी आवाहन करेल का तुम्ही जास्तीत जास्त जनतेने आम आदमी पार्टीचं सभासदत्व घेऊन आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग लेवलला आणा। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।